प्रश्न, उत्तरं, कुतूहल, उत्सुकता, जिज्ञासा या सगळ्यामुळेच आपल्या आयुष्यात थ्रिल आहे. पण रोजच्या धावपळीत अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची राहून जातात. बऱ्याच गोष्टी गुगल करायच्या राहून जातात आणि नवं काहीतरी जाणून घेण्याची संधी हुकते. नेमकी हीच हुकणारी संधी साधण्यासाठी आम्ही सुरू केली आहे महाराष्ट्राची शोधयात्रा. या प्रवासात अनेक नवनव्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, सहज आणि सोप्या करून तुमच्या समोर मांडायच्या आहेत. एका ज्ञानी अज्ञाची ही सुरुवात आहे. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि या प्रवासात साथ द्या. तुमचं जगणं आणखी समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राची शोधयात्रा. तुळशीच्या लग्नाच्या मंगलाष्टकांचे सूर कानात घोळत होते. संस्कृती टिकवण्यासाठी म्हणून आपण जे काही करतो त्यातलंच हे तुळशीचं लग्न. तुळशीचं लग्न कृष्णाशी लागतं. एकदा का तुळशीचं लग्न लावून तिला उजवलं की अख्ख्या महाराष्ट्रात लग्न घरी सनई चौघडे वाजायला लागतात. याच तुळशीचं कूळ आणि मूळ शोधत आम्ही निघालो. तिची मुळं तब्बल 5000 वर्षांपूर्वीच भारताच्याच भूमीत रुजलेली. चरक संहितेत तिचा पहिल्यांदा उल्लेख आढळला. तुळशीचं शास्त्रोक्त नाव ऑसिमम सँक्टम. संस्कृत मध्ये ती मंजिरी झाली, बंगाली मध्ये वृंदा, तेलगू मध्ये गग्गेरू, अजित राक्षसी, गौरी, अमृता, श्रेष्ठतमा ही तुळशीची वेगवेगळी नावं. तुळशीच्या जगभरात 160 जाती आहेत. तुळशीच्या अनेक संकरित जातीही आहेत. दरवर्षी तुळशीच्या नवनव्या जाती सापडतात. या तुळशीच्या विविध जातींचा शोध घेताना आमची भेट नाशिक मधल्या कुसुम दहिवलेकर यांच्याशी झाली. त्यांच्या घरी विविध प्रकारच्या तुळशींचा खजिना सापडला. त्रिगुणा, वैजंता, अजगंधा, ज्ञानेश्वरी, राम तुळस, विष्णू तुळस, कृष्ण तुळस, शल्यमल्ल मल्लिकार्जुन, बेझील, पंढरपुरी, कृष्ण तुळस. कारण कृष्णांचा रंग, भगवान कृष्णांचा रंग हा काळा सावळा होता म्हणून याला कृष्ण तुळस नाव पडलं. आणि कृष्ण तुळस आणि त्याच्याबरोबर मग दुसरी आहे विष्णू तुळस. विष्णूंचा रंग गोरा होता म्हणूनही विष्णू तुळस. ह्या कापुरी तुळशीचा खरा उपयोग तुळस म्हणून जास्त म्हणण्यापेक्षा हिचा उपयोग असा केला गेला की कापूर म्हणजे मॉस्किटो याच्यासाठी डास चावू नये म्हणून अंगाला ह्या तुळशीचं पाला लावला जातो. डास चावत नाही याने. आणि तुळस ही सर्वसाधारण कमी उंचीची असते, साधारण 1.25 फूट वाढते आणि आडवी पसरते आणि तिला भरपूर अशा मंजिरी येतात. ती आणि ही कापुरी तुळस जवळजवळ सारख्या, फुलं पण सारखी पांढरी शुभ्र, पण हिची मंजिरी लहान आहे. हिची मंजिरी मोठी आहे, हिची पानं मोठी आहे, हिची पानं लहान आहेत. हिची पानं अशी पातळ आणि रफ आहे, हिची पानं अशी स्मूथ लागतात, याला लव असतात पानांवर, हे यांचे आयडेंटिफिकेशन आहे. आणि हिचा स्मेल कापुरासारखा येतो. हिचा जर स्मेल घेतला तर आपल्याला 3 गोष्टी आठवतात, पुदिना, निलगिरी आणि ओरिजिनल तुळस. आणि गॉड नोज म्हटलं जातं, याला कारण असते की ही नॅचरली 3 गुण धारण केलेली म्हणून हिचं नाव त्रिगुणा. नाव लवंगी तुळस पडण्यामागचा हेतूच हा की हिच्यात युझोनाल जास्त आहे आणि त्याचा जो स्वाद आहे तो लवंगासारखा आहे. काढ्यात आपण ही उत्कृष्ट प्रकारे वापरू शकतात किंवा रोजच्या चहामध्येही घेऊ शकतात. अजगंधा तुळस. अजगंधा का नाव पडलं की ग्रंथांमध्ये हिचं वर्णन मुत्री तुळस म्हटलेलं आहे. कारण काय की या ह्या तुळशीचा काढा घेतल्यानंतर लघवी स्वच्छ होते, म्हणजे किडनीच्या आजारांवर ह्या तुळशीचा उपयोग केला गेलेला आहे. ही अजगंधा सेम ही तुळशी जवळजवळ सब्जासारखी दिसते, पण सब्जाचे फुलं हे गुच्छात येतात आणि हिची एक सिंगलच मंजिरी येते आणि निळ्या रंगाचीच असते.
तर ही जी तुळशी आहे ही आपण बघतोय वैजंती तुळस, सेम अजगंधा तुळशी सारखीच दिसते, पानं वगैरे थोडेसे मायनर डिफरन्स आहे. आणि ह्या तुळशीचं महत्त्व असं गळ्यात घालून ही वैजंती माळ. ही आहे पंढरपुरी तुळस. ही पंढरपूरमध्ये जास्त वापरली जातं. हिचं आयडेंटिफिकेशन असं की आपण इतर तुळशा ज्या बघितल्या त्याचे पानं गुच्छात बघितले नाही, हिचा अगदी गुच्छ होतो, तोंडावरच केवढा मोठा गुच्छ होतो. भगवंतांना असा दाट गजरा घालावा गळ्यामध्ये, तर इतर तुळशींचे पानं हे दाट नसतात आणि ह्या तुळशीचे पानं असे तोंडावरच इतके दाट असतात, म्हणून याचा गजरा अतिशय सुंदर होतो तुळशीचा. आणि तो हिरवागार सुंदर असा पांडुरंगाचा गळ्यात शोभेल असा हा गजरा तयार होतो, म्हणून याचं नाव पंढरपुरी तुळस. तुळशीला जगभरात बेसिल या नावानं ओळखलं जातं. ग्रीसमध्ये या बेसिलचा जन्म झाला असाही दावा केला जातो. भारतामध्ये वेदांच्या काळांपासून तुळशीचं महत्व असलं तरी भारताबाहेर बोलायचं झालं तर 15व्या शतकातला ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ जॉन गेराड यानं या तुळशीचा औषध म्हणून वापर केला. विंचू चावलेल्या माणसानं बेसिल खाल्लं तर त्याला वेदना होत नाहीत असा त्याचा दावा होता. जॉन गेराडला तुळशी नावाची जादू 15व्या शतकात सापडली, पण त्याआधी कित्येक वर्ष भारतामध्ये तिला औषधांची जननी म्हणून ओळखलं जात होतं. आयुर्वेदशास्त्रात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. या तुळशीचं बी आहे ते ज्या वेळेला पोटात आग होते, डोळ्याचा आग होते आहे किंवा मूत्रल मुख्य म्हणजे आग होते आहे, अशा वेळेला सर्व ठिकाणी या तुळशीच्या बिया वाळवायच्या, त्या ठेवलेल्या तुकुमराई म्हणायचं त्याला, त्या ठेवलेल्या असतात, त्या दुधामध्ये टाकून रात्रभर उमलवायच्या आणि सकाळी थोडं साखर घालून प्यायचं किंवा पाण्यात टाकून उमलवून प्यायच्या, अत्यंत गुणकारी. ह्या तुळशीचा उपयोग आपल्या ज्या शरीरातल्या हॉर्मोनल ग्रंथी आहेत सर्व त्यांच्यासाठी जास्तीत जास्त होतो. कफज्वरावरती तुळशीचा रस हा अगदी अत्युत्तम आहे, म्हणजे तो तुळशीचा रस त्याला द्यायचा. उचकी लागली तर तुळशीच्या रसामध्ये मध घालायचा आणि तो रस घ्यायचा. ज्या वेळेला खोकला असतो त्यावेळेला मुलांना इवन दुधामध्ये टाकूनही थेंब देता येतो, म्हणजे अर्धा चमचा तुळशीचा रस दुधात टाकून मुलांना दिला तरी कामाला येतो. पोटामध्ये दिलं तर जंत ती मारते पोटातले, म्हणजे मुलांना मधनमधनं तुळशीचा रस देत जावा. अगदी विंचू चावला तरीसुद्धा तुळशीच्या रसाचा उपयोग होतो. रस काढायचा, तुळशीचा चोळायचा आणि पहिल्यांदा त्या ठिकाणी जिथे चावलेलं असेल त्या दंशावरती धरून ठेवायचं. तुळशीचा रस आणि आलं अप्रतिम, जेवणापूर्वी घेतल्याने पचनाचे सगळे विकार जे आहेत त्यासाठी उपयोगाला येतं. आणि आज सोनं असल्यामुळे ते जंतुग्रह येतील आणि वातावरणाची शुद्धी करते. सोनं काय रेडिएशन करत राहतं. मी एक प्रयोग केला की तुळशी वृद्धाने असे तुळशीचं झाड घेतलं मोठे असं आणि त्याच्या इथे मुळाशी एक सोन्याची 5 ग्रॅमची लंगडी पुरून टाकली, आत दाबून टाकली आणि ठेवली 6 महिने. काढून घेतल्यावर वजन कमी झालं. दुसऱ्या साध्या मातीत ठेवली ना तर कमी नाही होत. ती तुळशी त्यातनं वजन उचलत, सोनं उचलते, तिच्यात आहे ही सोनं आणि तिला उचलायची कॅपॅसिटी आहे सोन्याची. आणि ती तुळस आहे ती त्यामुळे जंतुग्रह नव्हे तर संपूर्ण जो काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढून तुम्हाला प्राणशक्ती वाढवायला ती मदत करते. तुळशीचा एक विशिष्ट उपयोग आहे. सर्व प्रकारचे व्रण, नायटा, खरूज ह्याच्यावर तुळशीचा रस उत्तम आहे. याचा अर्थ ती त्वचेवर काम करते आणि त्वचेतले दोष घालवते. तुळशीच्या या उपयोगांमुळेच तुळशीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच तुळशीकडून भरपूर एनर्जी मिळावी आणि ऑक्सिजन मिळावा हा त्यामागचा उद्देश. आजही काही घरांमध्ये ही प्रथा आवर्जून पाळली जाते. तुळस ही सौभाग्य, सौख्यकारक, वृद्धिंगत अशा सगळ्या प्रकारे तुळशीचं महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात विशेष म्हणजे पहाटे सकाळी उठून सूर्योदयाच्या आधी बायका तुळशीची हळद, कुंकू, अक्षदाणी आरती करून पूजा करतात आणि मनोभावे आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता देवीला नमस्कार करतात.
तुळशीचं दुसरं नाव विष्णुप्रिया, अर्थात विष्णूला आवडणारी। विठ्ठलाच्याही पूजेत अग्रमान तुळशीचा। ती कृष्णालाही आवडते म्हणून तुळशी विवाहात तिचं लग्न कृष्णाशी लावलं जातं। कार्तिक महात्म्यामध्ये अशी कथा आहे की जलंधर नावाचा एक राक्षस होता, तो देवाधिकांना सर्वांना अतिशय अजिंक्य झाला, त्रास देऊ लागला। म्हणून त्याला मारण्याकरता भगवान अवतार घेऊन गेले, परंतु जलंधर इतका बलाढ्य असल्यामुळे त्याचा नाश होईना। मग त्यांनी विचारलं बृहस्पती गुरुंना की याचा नाश कसा होईल, त्यावेळी याची बायको वृंदा नावाची आहे आणि ती महान पतिव्रत आहे, तिच्या पातिव्रत्याचं कवच ह्याच्या भोवती असल्यामुळं याचा नाश कोणी करू शकणार नाही। म्हणजे बायकोच्या पातिव्रत्यामुळं नवरा सुरक्षित होता। तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याकरता जलंधर राक्षस युद्धामध्ये मरण पावला अशी आवई उठवली, तेव्हा भगवान पुन्हा तिच्या घरामध्ये गेले, ते जलंधराच्या रूपात गेले, म्हणजे काही झालेलं नाही, मी जिवंत आहे, आणि तिच्याबरोबर ती राहिली। पुढे काही दिवसांनी कळलं की आपण ज्याच्याबरोबर राहतो आहे तो भगवान विष्णू आहे, तो जलंधर नाही। म्हणून तिने शाप दिला आणि अग्निगमन केलं। पण त्या काळामध्ये भगवान विष्णूचं तिच्यावर प्रेम बसलं आणि ज्या ठिकाणी तिने अग्निगमन केलं त्या चितेतून, त्या राखेतून ही वनस्पती निर्माण झाली, ती वृंदाच तुळस रूपाने जन्माला आली आणि भगवंताचं तिच्यावर प्रेम बसल्यामुळं ती भगवंताला प्रिय झाली। तुळशीचं लग्न कृष्णाशी लागलं की लग्न सराई सुरू होते। कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटलेलं आहे। प्रबोधिनी म्हणजे त्या ठिकाणी विष्णू हा जागा होतो आणि मग जागा झाल्यानंतर त्याचं पहिल्यांदा तो जगाचा पालन पोषण करता असल्यामुळे तिथं पहिल्यांदा तो तुळशीचा स्वीकार करतो, म्हणजे तुळशीची त्याच्यानंतर पुढे 5 दिवस पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह आपण घरोघरी केला जातो। ह्याच्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की 4 महिने जे विवाह थांबलेले असतात चातुर्मासामुळे, तर ते प्रबोधिनी एकादशीनंतर म्हणजे विष्णू जागा झाल्यानंतर हे विवाह पुन्हा कार्य आपल्या घरामध्ये सुरू करता यावं आणि ते करताना पहिल्यांदा आपल्याकडे देवकार्य घडावं या हेतूने तुळशी आणि विष्णू यांचा या ठिकाणी विवाह सोहळा, पूजा एक प्रकारची या ठिकाणी केली जाते। तुळशी म्हणजे पावित्र्य, तुळशी म्हणजे आरोग्य। पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशी हार असतो आणि पांडुरंगाचे भक्त जे वारकरी त्यांच्या गळ्यातही तुळशीची माळ असते। तुळस ही वरचा वनस्पती अशी आहे, इतर वनस्पती कार्बन डायऑक्साईड सोडतात, तुळस मात्र ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साईड नष्ट करते। विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये लाखो लोक रोज दर्शनाला येतात, त्यांच्या निश्वासातून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्यामुळे वातावरण अशुद्ध होतं आणि तुळशीमुळं ते वातावरण शुद्ध होतं, हे त्याचं एक वैज्ञानिक कारण आहे। पंढरपूरच्या विठ्ठलाला तुळशी प्रिय म्हणून सोलापूरच्या मोठ्या पट्ट्यात तुळशीची शेती होते। सोलापूर मधल्या कासेगाव, गोपाळपूर, कोर्टी, लक्ष्मी टाकळी या भागात तुळशीचं पीक घेतलं जातं। बारमाही येणारी ही तुळशी शेतकऱ्यांना रोजीरोटी देते। एका अर्थानं पंढरपुरातला विठ्ठल सोलापूरच्या अर्थकारणातही बराच हातभार लावतो। भारतात विविध ठिकाणी उगवणारी तुळशी जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्समध्ये निर्यात होते। हे म्हणजे 12 महिने पीक आहे आणि मोहर तोडत गेले की मागच्या 2-4 दिवसात अजून परत फुटते, त्यामुळे उत्पन्न साधन चालूच असते सारखं। दिवसातून आम्हाला 200-300 रुपये मिळतात मंदाईच्या काळात आणि महागाईच्या टायमाला 500-700 रुपये जाते। भारतामध्ये सगळ्या देवांना प्रिय असलेली तुळशी इतर धर्मांमध्ये आणि देशांमध्येही महत्वाची भूमिका बजावते। फ्रेंचमध्ये तुळशीला रॉयल हर्ब म्हणतात। पोर्तुगालमध्ये काही पवित्र दिवशी प्रियकराला किंवा प्रेयसीला तुळशीचं रोपटं दिलं जातं।
ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये तुळशीसह पवित्र पाणी शिंपडलं जातं. काही चर्चेसमध्ये तुळशी असलेलं भांड ठेवणं पवित्र समजलं जातं. युरोपातही काही ठिकाणी मृत माणसाच्या हाती तुळशीचं पान ठेवलं जातं. असं केल्यानं स्वर्गाचे दरवाजे उघडतात असा समज आहे. तुळशी किंवा बेसिल खवय्यांचेही चोसले पुरवतं. बेसिल हे बेसिकली तुळस जातीचा प्रकार आहे. तुळस जशी असते आणि साधारण तुळशीसारखाच त्याला एक स्मेल असतो. आपल्या इथे कढीपत्ता आपण वापरतो, हे आपल्या इथलं हर्ब झाला. तसं समजा इटालियन रेसिपीज जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये बेसिल वापरतात. तुम्ही एन नंबर ऑफ रेसिपीज तसा पिझ्झावर वापरतात, सॅलडमध्ये याचा वापर करतात. फेटा चीज बरोबर एक सुंदर सॅलड होतं. त्याच्यानंतर इंडियन कॉटेज चीज म्हणजे आपलं पनीर आहे, त्याच्याबरोबर एक फ्लॅम्बे देऊन त्याला छान स्वाद येतो. जास्तीत जास्त बेसिल अगदी बारीक चिरून त्याच्यात घालायचं. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम किंवा छाई जिंजर बरोबर याचं एक छान सूप होतं. इटालियन रेसिपीजमध्ये सगळीकडे वापरलं जातं आणि इंडियन रेसिपीजमध्ये तुम्ही म्हणाल तर फोडणीच्या भातावर सुद्धा त्याला बारीक चिरून घातलं तर छानच लागेल. स्तोत्रांमधली तुळशी वृंदावनातली तुळशी सिनेमातही गेली. पावित्र्य, पातिव्रत्य, शालीनता, परंपरा या सगळ्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे तुळशीला फेऱ्या घालणारी सिनेमातली नायिका. मराठीमध्ये मी तुळस तुझ्या अंगणी ह्या नावाचा चित्रपट दोनदा आला. 1955 साली राजा ठाकूरांनी हा सिनेमा काढला, त्याच्यामध्ये हंसा वाडकर, सुलोचना दीदी यांच्या भूमिका होत्या. आणि बरोबर 50 वर्षांनी म्हणजे 2005 साली पितांबर काळेंनी ह्याच नावाचा सिनेमा जेव्हा काढला त्यामध्ये ऐश्वर्या नारकर होती, सुलोचना दीदी असतील, त्यानंतरच्या काळातील आशा काळे असतील, मग अलका आटले असेल, काही प्रमाणामध्ये ऐश्वर्या नारकरचे चित्रपट सुद्धा त्याच पठडीतले होते. तेजा देवकरला सुद्धा काही ग्रामीण चित्रपट तसे मिळाले. म्हणजे तुळशी वृंदावनाभोवतीची नायिका हे मराठी चित्रपटाचं एक दीर्घकालीन वैशिष्ट्य. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेमा सृष्टीही तुळशीच्या प्रेमात होती. सिनेमामध्ये दारासिंग आणि जयश्री गडकर यांच्या भूमिका होत्या आणि मला आजही आठवतं 1972 सिनेमा त्या काळामध्ये खूप गाजला होता. दुसरं जर तुळशी आहे जे गरा काम त्यांच्या कथेवर राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला मै तुळशी तरी अंगण घे हा चित्रपट, विजयानंद, नूतन, आशा पारेख यांच्या भूमिका असणाऱ्या ह्या चित्रपटाची जी गोष्ट आहे ती तुळस ह्या कथेभोवती आहे. पुढे सिरियल्स मध्येही ही तुलसी आली. आदर्श बहू म्हणून जी सुपरहिट ठरली तीही तुलसीच होती. एका तुळशीची ही देशोदेशीची कहाणी. तुळशीचं एवढं व्यापक महत्व सगळ्यांना समजावं आणि तिच्या सानिध्यात सगळ्यांचं जगणं आरोग्यपूर्ण व्हावं यासाठीच हा सगळा अट्टहास. तुळशीची ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होवो हीच सदिच्छा. We'll be right back.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.